सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। ईजे न्यूज में आपका स्वागत है। लॉकडाउन लगाने से हो रही व्यापारियों की परेशानी को देखते हुए नांदेड़ में वंचित बहुजन आघाड़ी ने रियासती सरकार को निशाना बनाकर ब्रेक द लॉकडाउन के नाम से आंदोलन करने का ऐलान कर दिया। इस मौके पर वंचित बहुजन आघाड़ी के फारूक अहमद ने कलेक्टर ऑफिस पहुंचकर एक मेमोरेंडम दिया और कहा कि अगर 10 तारीख के बाद लॉकडाउन में नरमी के तौर पर सभी दुकानों को, जिसमें ख़ास तौर से होटल, सलून और पान टपरियों को 10 से 6 बजे तक मौका नहीं दिया गया, तो वंचित बहुजन आघाड़ी सभी व्यापारी संगठना, सामाजिक संगठना और समवैचारिक संगठनाओं को लेकर 11 तारीख को ब्रेक द लॉकडाउन के नाम से मोर्चा निकालने की बात कही। फारूक अहमद ने इस बारे में और मजीद कहा, देखिए ये रिपोर्ट। राज्य सरकार ने आम्ही लॉकडाउन करणार नाही, कडक निर्बंध करू असं आश्वासन देऊन 4 तारखेला नवाब मलिक, अजित पवार सारख्या मोठ्या मंत्र्यांनी प्रेसवर सांगितलं की लॉकडाऊन करणार नाहीत पण कडक निर्बंध करूत, आणि ब्रेक द चैन नावाचं निर्बंधाच्या आडमध्ये त्यांनी पूर्णतः राज्यभर लॉकडाऊन थोपलेला आहे। म्हणजे सामान्य जनतेला लॉकडाऊन करणार नाही म्हटलं आणि पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे। आज एकीकडे लोक मरतायत, लोकांना आरोग्य सुविधा नाही आहेत, बेड नाही आहेत, त्यांना इंजेक्शन नाही आहेत, त्यांना चांगले व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड उपलब्ध होत नाही आहेत, खाजगीमध्ये उपलब्ध होत नाही आहेत, लोक मरतायत। एकीकडे ते आरोग्य सुविधा द्यायची ही यंत्रणा मजबूत करण्याऐवजी महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना बंद करून त्यांना कोंडण्याचं काम करतात। हे जीव घेणं अत्याचार सरकारकडून होत आहे, म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे की 10 एप्रिलपर्यंत तुम्ही वॅक्सिनेशन करा, तपास करा आणि जे काही तुम्हाला टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट करायची आहे करा, परंतु 10 एप्रिलपर्यंत जर तुम्ही व्यापाऱ्यांना कमीत कमी 4 ते 6 तासाची सकाळी 10 ते 6 मध्ये व्यापाऱ्यांना दुकानं, सर्व व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची, नाविकांना सलूनची दुकानं उघडण्याची, हॉटेल आणि पानटपऱ्यावाल्यांनाही त्यांची दुकानं उघडण्याची मुभा दिली पाहिजे, आणि जर ही मुभा 10 तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनानं दिलेली नाही तर नांदेडमधल्या वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व व्यापारी संघटना, सर्व सामाजिक संघटना आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी 11 तारखेला ब्रेक द लॉकडाऊन नावाचं महामोर्चा महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करून फुले पुतळा ITI पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही। सामाजिक, राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव।